सब्सक्राइब करा आपला इन्फॉर्मेटिव गाण्याचे चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही, दिवस येतात जातात पण मन कुठे लागत नाही. पाऊस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळे होत नाही आणि सचिन भाऊंची आठवण येत नाही असं कधी झालंच नाही. आठवण्यासाठी विसरावं लागतं पण आमच्या सचिन भाऊंना आज काय तर या जन्मात विसरणं कधीच शक्य नाही. सदैव स्मरणात अमर माननीय श्री सचिन भाऊ नानासाहेब शिंदे. सचिन भाऊ, तुम्हाला जाऊन आज एक वर्ष झाले. पुणे नगर रोडसाठी 9 फेब्रुवारी हा काळा दिवस तर आहेच, पण आजही सर्वांना वाटते की फेब्रुवारी हा पूर्ण महिनाच काळा आहे, कारण याच फेब्रुवारी महिन्याने आमच्यापासून सर्वांना प्रकाश देणारा आमचा सूर्यच हिरावून घेतला. या संपूर्ण एक वर्षाच्या कालखंडात असा एकही दिवस नव्हता की तुमच्या जवळच्या माणसांनी मित्रपरिवाराने तुमची आठवण काढली नाही असं कधी झालंच नाही. तुम्ही आमच्यातून गेले आहात असं एक मिनिट देखील तुमचा असंख्य असलेला मित्रपरिवार आम्हाला जाणवू देत नाही. तुम्ही गेल्यानंतर कुणाचा विवाह सोहळा असो, काही कार्यक्रम असो, कसले उद्घाटन असो, कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो, त्या सोहळ्यात सचिन भाऊंचं नाव आणि त्या निमंत्रण पत्रिकेत सचिन भाऊंचा फोटो आम्हाला कायम दिसतो. आज तुमच्या SS कंपनीचा सिम्बॉल कितीतरी गाड्यांवर बघायला भेटतो. आजही 29 जून तुमच्या वाढदिवसा रोजी रक्तदान शिबिर व वेगवेगळे उपक्रम घेऊन तुम्ही दिलेली सामाजिक बांधिलकी, सामाजिक कार्याची शिकवण जोपासली जाते. संपूर्णपणे पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला तो सचिन भाऊ शिंदे युवा मंच आयोजित लोणीकन प्रीमियर लीगमधील एक कटआउट. तुमचा तो भला मोठा बॅनर कटआउट आठवणीतला राजा, ज्याच्या आठवणी कधीच पुसल्या जाऊ शकत नाही असा आमचा आठवणीतला राजा आमच्यासमोर दिमाखात उभा होता. तुमच्या नावाची फोटोसहित पाटी बसवली ती सर्व तुमच्या जीवलगांनी. तुमच्या बायोग्राफीच्या व्हिडिओत मी बोललो होतो की सचिन भाऊ शिंदे या नावाचं राज्य खूप मोठं होणार होतं पण काळाला ते मान्य नव्हतं. मात्र सचिन भाऊ, तुमच्या नावाचा राज्याचा विस्तार हा काळ देखील थांबवू शकला नाही. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सचिन भाऊ शिंदे हे नाव पोहोचले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, सांगली, नाशिक, अमरावती, बुलढाणा अशा कैक शहरात तुमचे चाहते निर्माण झालेले आहे. प्रत्येक जणाचं एकच वाक्य असतं की आम्ही कधी भाऊला भेटलो नाही, कधी पाहिलं नाही, पण आज या व्यक्तीचे फॅन आहोत असे कितीतरी मेसेज स्टेटसच्या आणि मेसेजच्या माध्यमातून बघायला भेटले. अशाच मेसेजमधून तुमचे 2 प्रसंग समोर आले ते आवर्जून येथे सांगावेसे वाटतात. की एक व्यक्तीचं लहान मूल मिठाई खाण्याचा हट्ट करत होतं. त्या व्यक्तीकडे कुठल्या प्रकारचे पैसे नव्हते, तर तुमचं लक्ष त्या प्रसंगाकडे गेले असता तुम्ही तात्काळ त्या इसमाला मदत केली. तसेच एक मुलगा काही कामानिमित्त पुणे नगर रोड येथे आले असता त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या मुलाला उचलायला सर्वात आधी तुम्ही गेला व त्याला दवाखाना देखील केला आणि पुढल्या वेळी तो व्यक्ती तुमच्यासमोर येताच तुम्ही त्याला ओळखले व त्याची विचारपूस केली. आज अशा कितीतरी न माहीत असलेल्या गोष्टी तुम्ही केल्या भाऊ, ज्या फक्त तुम्हालाच माहीत. आज हजारोंच्या संख्येत लोक आहेत की ज्यांनी तुम्हाला कधी समोर बघितलं नाही पण तुमचे फॅन झाले आहेत. तुमच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. खरंच सचिन भाऊ नानासाहेब शिंदे यांच्यासारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही, ना भूतो ना भविष्य, आज उद्या कधीच नाही. आज तुमचे आई वडील, पत्नी, चिरंजीव, भाऊ बहीण, नातेवाईक, आप्तेष्ट व असंख्य असलेले संपूर्ण मित्रपरिवाराकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो. सचिन भाऊ, सर्वांसोबत तुम्ही होता, तुम्ही आहात आणि तुम्ही सदैव राहणार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटू न उठे न उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. शोकाकुल व व्हिडिओचे सौजन्य दी ग्रुप ऑफ SS कंपनी, SS कंपनी महाराष्ट्र, सचिन भाऊ शिंदे मित्र परिवार महाराष्ट्र राज्य, सचिन भाऊ शिंदे मित्र परिवार पुणे जिल्हा, सचिन भाऊ मित्र परिवार लोणीकंद आणि SS कंपनी लोणीकंद.